इयत्ता आठवी मराठी पालभारती प्रकरण सतरावे अन्नजाल कवी हर्ष सदाशिव पुरचुरे प्रसिद्ध कवी व लेखक सह्याद्रीच्या दरी खोऱ्यातून हो भटकताना वाढलेल्या या जाणीवांमधून परिस्थितीचा अभ्यास करण्याची गरज जाणवली पलाश आणि इकॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया यांचा परिस्थितीचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला कॉलेजच्या दिवसामध्ये निर्माण झालेल्या गद्य आणि पद्यलेखनाची आवड पुढे वाढत गेली वर्तमानपत्रातून भटकंतीवर लिखाण केले पुढे वनाचे श्लोक हे परिस्थितीवर वेगळं लेखन त्यांनी केलं आज ते त्यांच्या कवीभूषणाच्या काव्यावरील अभ्यास व व्याख्याने आणि वनाचे श्लोक हो यासाठी ओळखले जातात निसर्गात सर्व जीव आणि निर्जीवात परस्पर संबंध असतात ते उत्तरोत्तर गाढ आणि क्लिष्ट होत जातात जीवसृष्टी निर्माण होताना लाखो वर्षात अन्न साखळ्या तुटत गेल्याने अन्न निसर्गानेच अन्नजा निर्माण केले म्हणजे प्रत्येक जीव एकापेक्षा जास्त जीवांना खाऊन जगू लागला त्यामुळे या अन्नजालातल्या काही जीवजाती नष्ट झाल्या तरी ते पूर्ण नष्ट होत नाही मात्र ते नक्कीच कमकुवत होतं हेच या वनाच्या श्लोकमधून घेतलेल्या पद्धतीचे सार आहे एका वाचा आणि म्हणा कडीस जोडवणी दुजा कडीला मनुष्य बनवी तसे साखळीला जरी तोडिले त्यात मधल्या कडीला तरी भंगून जाई संपूर्ण माला पहा कसे कोळी विंतात जाळे धाग्यास एका बहु जोडलेले बहुतास त्या जोडलेले कित्येक बिघडते न जरी तुटले अनेक एकीच खाय दुजी जात ती दुजीस तिजी अशी साखळीत जरी का दुजी जात मेली समजतं उभी साखळी होऊन जाई नष्ट निसर्ग नारायणे देखील हे अन्नगिनिलेले अन्न पा पाहे जरी प्राणी जात किती लोपल्या रे तरीही टिकोणी महाजालर आहे तगले असे की महाजालर येते तरीही जानादेशी न होते मारीत जाता बहुप्राणीजाती तुटून संपणी ते जाल पुडते स्वाध्या प्रश्न एक अन्नजालाचे महत्त्व पटवून देण्यासाठी कवीने दिलेले दोन उदाहरणे प्रश्न दोन चुकीचे विधान ओळखा अ मधली कडी तुटली तरी संपूर्ण साखळी कायम राहते निसर्गा महाजाल निर्माण केलेले कोळी आपले जाळे स्वकष्टाने विणतो कोणत्याच प्राण्याची माणसाने हत्या करू नये आ प्रा अन्नजालातील जाती नष्ट झाल्यास ते शीण होते कोळ्यांच्या जाळ्यातील काही धागे तुटले तर काही बिघडत नाही एक प्राणी जात नष्ट झाली तर अन्नसाखी तुटते अनेक जा जाती मारल्या तर अन्नजाली टिकून राहते प्रश्न तीन कोळ्याची जाळे व अन्नजाल यातील सामील लिहा प्रश्न चार खालील कृतीचा घटनेचा परिणाम लिहा मानवाने प्राण्यांना मारले तर प्रश्न पाच तुमच्या शब्दात स्पष्ट करा एक तुम्हाला समजलेली अन्न साखळी तुमच्या शब्दात सुदाहरण स्पष्ट करा दोन कवितेच्या आधारे जीव जीवस्थ जीवनम हे सुवचन स्पष्ट करा